समुद्री रस्ता आहे तो दाखवत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. किती छान असा बीच दिसतोय पूर्ण. किती छान आहे बघा इथं पूर्ण घनदाट असं झाड पण. ही झाड पण खूप छान आहे. समुद्राच्या काठ्याने जातो. 22 किलोमीटर आहे गणपतीपुळ्यापासून रत्नागिरी. आणि पूर्ण या ठिकाणी झाडे अशा पद्धतीचा रस्ता. आता बघा आपण अशा ठिकाणी आहे एकदम समुद्राचा किनारा आहे आणि पूर्ण इथं कणा पण आहे व्ह्यू पॉईंटला. या थांबूया थोड्या वेळ चहा वगैरे घेऊ आणि मग जाऊया पुढे. चहासाठी थांबलो आहे इथं आणि अशा पद्धतीनं बघा पॉइंट आहे. किती भारी व्ह्यू आहे इथला. इथपर्यंत समुद्र. हा ना खूप छान आहे. बरेचसे स्टॉल आहे तिथं. कशामध्ये कोणती माती. समुद्राची माती. वाळू वाळू बघा बाबा यांनी सांगताय हा वारेचा बीच. अरे का अरे का वारे. हा वारे. अच्छा, वारे बीच. वारे पॉइंट. हा वारे. आरे बीच. वारे बीच आहे आणि आरे बीच त्या साईडला समोर आहे तो पण बघूया. खूप छान व्ह्यू आहे पूर्ण. डॉल्फिन पण दिसतं म्हणताय. सकाळी दिसलेलं आहे काही जणांना. छान पॉइंट आहे. मस्त आपणही नक्कीच इथे या. थंडगार हवा लागली चहा घेतोय आणि समोर असा व्ह्यू पॉइंट पूर्ण. कसं वाटतं बरं आहे ना बीच सगळं. एकदम मस्त आहे. वारे बीच आहे आणि खरंच वारा आहे म्हणूनच वारे बीच असं नाव. इथं खूप खोल समुद्र आहे आणि त्याच्यात खूप डॉल्फिन असतात म्हणे. सकाळी दिसतात खूप त्याच्या. चलो आपण आता इथं आरे बीच आहे. आता समोर हा बीच बघा. आरे बीच सुंदर आहे. संबंध झाला याच साईडला समोर. इथं पण स्टॉल्स आहेत भरपूर. खाडी आतमध्ये आलेली आरे बाई. पाऊस जास्त पडतो त्यामुळे इथं कौलार गरु सगळे आहेत. अशाच पद्धतीने बघा इथं पण आहे. आपल्याला एक मंदिर लागते. श्रीदेवी कालिका माता मंदिर. बघूया आपण कसं आहे तर. इकडं पण आहे मंदिर. बघूया इकडं काय. खूप छान असं या ठिकाणी समोर वरचा बनवलेला भाग. मंदिर आणि या साईडला मस्त व्ह्यू समुद्र किनारा. नावा पण उभ्या आहेत बऱ्याचशा. चला आतमध्ये जाऊया. या ठिकाणी नंदी महाराज. आणि आतमध्ये विहीर आहे बघा. चलो दाखवतो केलेली. परत खाडी आली. खूप मोठा ब्रिज आहे. ब्रिज वरून जातोय आपण. या साईडला समुद्र नौका दिसतंय बघा.
जवळ जवळ छान वाटतं इथून जायला ना प्रवास करायला हा ना किरण मस्त प्रवास लागतो इथनं जायला छोटासा हा रस्ता छोटा छोटा आहे आणि साईडला घर आपण आता सध्या रत्नागिरीमध्ये